द्रुतगती महामार्गावरती प्रचंड वाहतुकीची कोंडी झालेली आहे। मुलुंड टोल नाक्याच्या जवळ वाहनांच्या सध्या रांगाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर देखील वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची या वाहतूक कोंडीमुळे आता तारांबळ उडालेली आहे। महत्त्वाची बातमी वाहतूक कोंडीच्या संदर्भातली आपण पाहतोय। पूर्व द्रुतगती महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून मुलुंड टोल नाक्याच्या जवळ सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जयश्री भिसे आपल्या प्रतिनिधी आपल्याला वाहतूक कोंडीच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट पोहोचवतात। जयश्री, मुलुंड टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या तासाभरापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील नाही, त्यामुळे वाहतुकीमधून रस्ता काढताना सकाळी जे चाकरमानी आहे त्यांना त्रास होत आहे। सकाळची वेळ आहे कार्यालयात जाण्यासाठी, लोकांना आता तासन तास या ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागत आहे। पावसाळा असल्यामुळे जागोजागी खड्डे देखील झालेले आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या दिशेने जाताना ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहू शकतोय मुलुंड ते विक्रोळे दरम्यान ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। ठीक आहे जयश्री, अत्यंत महत्वाची अपडेट या वाहतूक कोंडीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची देखील तारांबळ झालेली आहे। वाहतूक कोंडीमुळे आता प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। मुलुंडमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। मुलुंडच्या टोल नाका परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे।